पवारांनी सरकारला 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी आणण्याचा पुरावा दिला होता, तो तात्काळ मान्यही करण्यात आलाय. गेल्या 16 वर्षापासून अर्थक्रांतीसाठी झटणाऱ्या अर्थक्रांती प्रतिष्ठानाच्या सदस्यांसोबत खास बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने. मोदी सरकारला 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव अर्थक्रांती प्रतिष्ठान या संस्थेने दिला होता. या नोटा चलनामध्ये रद्द करण्याच्या घोषणा केल्यानंतर अर्थक्रांती या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयात एकच जल्लोष उडालाय. या संस्थेच्या वतीने गेल्या 16 वर्षापासून ही मागणी केली जात होती. या संस्थेच्या सदस्यांसोबत खास बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधीने. आता 1-2 दिवसात बरीच मोठी चर्चा आहे की देशात मोठी अर्थक्रांती घडली आहे आणि ती अर्थक्रांती घडवण्यासाठी अर्थक्रांती प्रतिष्ठानची मोठी मदत झालेली आहे. याच अर्थक्रांती प्रतिष्ठानचे पुण्यातील सगळे मेंबर आज आपल्या सोबत आहोत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की ही अर्थक्रांती चळवळ सुरू करताना प्रत्येकाचं योगदान काय होतं आणि ती चळवळ सुरू करण्यासाठी कशी सुरुवात झाली, कुठून त्याला प्रेरणा मिळाली काय सांगा. मी गायत्री फाळके, मी पुण्याचीच आहे. तर मामाचा आमचा अगदी घरचा घर संबंध होता, तर त्या आम्ही मामाच्या थ्रू अर्थक्रांतीच्या संपर्कात आलो. तर अर्थक्रांती भावली कारण हे जे सगळे प्रश्न आहेत ते आपलेसुद्धा आहेत जे आत्ता समाजाला भेडसावत आहेत. आणि याच्यावरच उत्तर एकच आहे, एक तर काळा पैसा याच्यातून बंद होईल. सिंगल ट्रान्झॅक्शन टॅक्स आला की आपोआप किमती कमी होतील आणि सरकारचा रेव्हेन्यू वाढेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. म्हणजे मी खरं सांगायचं तर मी रोज ऑफिसला रिक्षेनं जाते, तर त्या रिक्षावाल्यांचे प्रॉब्लेम्स ऐकले, घरात आमच्या काम करणाऱ्या लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकले, तर हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की याच्यावरचं उत्तर एकच आहे, अर्थक्रांती. अर्थक्रांती एक मुवमेंट आहे आणि मी अर्थक्रांतीमध्ये ह्यासाठी काम करतो की ह्यामुळे माझा फायदा होणार आहे, माझ्या देशाचा होईल त्यावेळेस होईल पण माझा फायदा होणार आहे. मला जगताला सहजपणे जगता येईल आणि प्रामाणिकपणे जगता येईल. आज मला जे बघतो की आम्ही जे व्यवसाय करतो, उद्योग करतो, अगदी अप्रामाणिकपणे काम करतो आम्ही. आम्हाला अर्थक्रांतीमुळे प्रामाणिकपणे जगायला मिळेल, पैसा स्वस्त होईल, स्वच्छ पैसा वापरायला मिळेल, कुठेही लबाडी करायची गरज लागणार नाही. ही चळवळ आपल्या सर्वांची आहे. देश मला मोठा करायचा आहे, मला देशाबरोबर मी तर मोठा होईलच होईल पण देश मोठा होणार आहे, जगामध्ये देश मोठा होणार आहे. ह्या चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपली स्वतःची चळवळ स्वतःच्या देशासाठी करायचं काम आहे. आम्हाला स्वातंत्र्यानंतर असं कुणालाही करता आलं नाही काम, असं आम्हाला काम करायची संधी मिळते. सर्व युवकांना, सर्वांना आवाहन करतो ह्या चळवळीत सहभागी व्हावं. आणि आत्ता पुण्यामध्ये 11, 12, 13 नोव्हेंबरला आता जो कार्यक्रम आहे विनम्र आग्रह अर्थक्रांतीसाठी, आपण विनम्र आग्रह आमच्या सरकारला करतो आहे आणि हा आग्रह आहे की आता अर्थक्रांतीचा आम्ही विचार करा. आम्हाला आता जास्त दिवस थांबायला वेळ नाही आहे, आम्हाला स्वच्छ जगायचं आहे, चांगलं जगायचं आहे. यासाठी तुम्ही आम्हाला आता अर्थक्रांतीचं आम्हाला एक व्यवस्था द्या, यासाठी आम्ही विनम्र आग्रह करतो आहे आणि चळवळीत या सर्वांनी सहभागी व्हावं असं विनम्र आग्रह आणि कळकळीचं आव्हान आहे. मी पुण्यातल्या आणि तसंच देशातल्या सगळ्या लोकांना आवाहन करेन की त्यांनी या मोठ्या चळवळीमध्ये सहभागी व्हावं आणि हा सपोर्ट त्यांचा आहे तो द्यावा. कारण असं आहे की आज देशामध्ये हॅव्ज आणि हॅव नॉटमध्ये जी मोठी तफावत आहे आणि ती इतकी भयंकर आहे आणि आज ती वाढती आहे. लोक आज रस्त्यावर यायला लागलेत आणि ह्या प्रश्नांची उत्तरं कुणी ना कुणी द्यावीच लागणार. जर सरकारला नाही असेल जमत तर आमच्यासारख्या संस्था द्यायला तयार आहेत. आणि हे उत्तर जे आम्ही घेऊन आलो हे पूर्णपणे लागू झालं तर त्यामार्फत सगळ्या देशाचंच भलं होणार आहे आणि पर्यायाने सरकारचं पण. मी अमिरुद्दीन पटेल, मी एक इंजिनियर स्टुडंट आहे. आम्ही अर्थक्रांतीमध्ये यासाठी आलेलो आहोत. तर आज आपण पाहतोय आज इथे भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला भेडसावणारे खूप प्रश्न आहेत. म्हणजे प्रश्न म्हणजे आम्ही इंजिनियर आहोत, आमच्या लोकांचे प्रश्न आहेत की बेरोजगारी आहे, महागाई आहे, त्याच्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांचे आज आत्महत्या पाहताय, गरिबी आहे, अन्याय होतो आहे, गुंडागर्दी आहे, ब्लॅकमेलिंग आहे, देशामध्ये होणारा काळेधन आणि बनावट नोटा, या सर्वांचा एक पंचसूत्री उपाय म्हणजे अर्थक्रांती आहे. त्या संदर्भातच आम्ही विनम्र आग्रह असा एक 11, 12 आणि 13 तारखेला एक कार्यक्रम शनिवारवाड्यावर केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं, स्वतः जाणून घ्यावं, अर्थक्रांती परिवाराचा भाग व्हावं आणि देशामध्ये जी ऐतिहासिक बदल होतो आहे किंवा या इतिहासाचा आपण पण भाग बनण्याची एक संधी उपलब्ध पुणे शहरात झालेली आहे, तर आपण सर्वांनी येऊन त्याचा भाग व्हावं आणि देशकार्यात, देश बनवण्यात आपलाही सहभाग नोंदवावा. गेल्या 16 वर्षापासून देशात मोठी अर्थक्रांती व्हावी यासाठी देशभरातून झटणारे तरुण अर्थक्रांती प्रतिष्ठान या संस्थेत काम करतायत. या प्रतिष्ठानाबद्दल आज आपण अधिक माहिती या सर्व सदस्यांकडून जाणून घेतली. अर्थक्रांतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येत्या 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान मोठी सभा आयोजित केलेली आहे. या सभेला सर्व पुणेकरांनी
उपस्थिती लावावी असं नम्र आवाहन या संस्थेच्या माध्यमातून वारंवार करण्यात येतोय. या सगळ्या संस्थेचा आढावा आज आपण थोडक्यात जाणून घेतलेला आहे पुणे प्रश्नम या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून. व्हिडिओ जर्नलिस्ट अंबाला सुरुकणारेसह मी शिवानी, पुणे प्लस न्यूज, पुणे.